हळद ही आरोग्यासाठी फार लाभदायक आहे. आपली रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवण्यास मदत करते. म्हणूनच आज कोरोना संसर्गाशी जे खऱ्या अर्थाने लढा देत आहे अशा पोलीस कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक, पत्रकार यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत व्हावी. पूर्ण शरीरासाठी आपले पूर्वज आपल्याला सांगत होते दुधातून हळद घ्या, त्याच्यामागे जी कारण मीमांसा होती आज आपल्याला त्या गोष्टी पुन्हा आपल्या आयुष्यात आचरणात आणायच्या आहे. मी खरोखर दादांचं आणि पूर्ण जी आता टीम परतवळून आली आहे त्यांचं अभिनंदन करतो, कारण ही अभिनव कल्पना आहे. हळद देणं आणि त्याचा कसा प्रयोग करायचा याच्यामार्फत आपली प्रतिकारशक्ती निश्चितच आपल्या कुटुंबाची वाढणार आहे. आणि अशा करोनासारख्या ज्या विघातक विषाणूचा आपण सामना करीत आहोत, अशा भविष्यात कुठलेही विषाणू आले तर ही प्रतिकारशक्ती आपल्याला निश्चितच मोठी ताकद देणार आहे. मी मनपूर्वक या टीमचं अभिनंदन करतो आणि याचा फायदा आपण सर्वांनी घ्यावा अशी विनंती करतो. म्हणून रोटरी क्लबचे राजकुमार बर्डिया यांच्या पुढाकाराने कोरोना मदत सेवा समितीसोबत नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, राज्य सरपंच संघटना प्रदेश अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, पोलीस निरीक्षक राठोड, अंजनगाव पोलीस निरीक्षक मनीष चौधरी, पत्रोट राजकुमार बर्डिया, कोरोना मदत समितीचे योगेश खांजोडे, संजय डोंगरे, शिव अग्रवाल यांच्या हस्ते हळदीचे वाटप करण्यात आले. माजी सैनिक, पत्रकार या सर्वांना 200 वर हळद किटचे वाटप करण्यात आले. विदर्भ न्यूज करिता परतवाडा येथून पंकज साबू.